नवी मुंबईतील सिवूड मधील चर्चमध्ये आणखी तीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय या चर्चमध्ये असलेल्या अनधिकृत आश्रम शाळेवर महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी धाड टाकत इथून पंचेचाळीस मुला मुलींची सुटका केली होती यापैकी तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी मागील महिन्यातच पास्टर राजकुमार येसुदासन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आता महिला व बाल विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सर्व मुलांचं काउन्सिलिंग के केल्यावर आणखी तीन मुलींनी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं आहे त्यामुळे संदर्भात महिला व बाल विकास विभागानं तक्रार दाखल केली आहे एनआरआय पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पास्टर येसुदासन याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट